दरम्यान आजच्या अर्थसंकल्पासंदर्भात अर्थतज्ज्ञ नरेश बोडखे यांच्याशी बातचीत केली आहे सोमेश कोलगे यानं. डॉक्टर नरेश बोडके, नरेशजी, इकॉनॉमिक सर्वे काय सांगतोय आणि अर्थसंकल्पातून काय अपेक्षा आहेत? पहिली अपेक्षा मी ही ठेवतो या बजेटकडनं, ती म्हणजे की इन्कम टॅक्स पेअर जो आहे तो दोन्ही बाजूनी पिसला गेलेला आहे, त्याचं सँडविच झालेलं आहे. एक म्हणजे वाढती महागाई, त्या महागाईमुळे वाढलेलं व्याजदर, त्याची वाढलेली EMI म्हणजे त्याचा खर्च वाढलेला आहे. दुसरी गोष्ट त्याचा त्याला जो टॅक्स द्यावा लागतो, डायरेक्ट टॅक्स जो आहे, डायरेक्ट इन्कम टॅक्स जो आहे, पर्सनल इन्कम टॅक्स किंवा इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत, GST वगैरे आहे, ह्या सगळ्यांचा बोजा त्याच्यावरती पडला आहे आणि त्यामुळे त्याचं दोन्हीकडनं तो मध्ये पिसला गेला आहे. ह्या दृष्टीने त्याला काही रिलीफ मिळतोय का? तर मला असं वाटतं या बजेटकडनं ती सर्वात मोठी अपेक्षा आहे. जर ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर हे सगळ्यात मोठी निराशा असेल आजच्या बजेटकडनं. दुसरी अपेक्षा ही आहे की ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे ती आजही म्हणावी तेवढी मजबूत नाही आहे. जरी अर्थसंकल्प आर्थिक पाहणी अहवालामध्ये वाहनांच्या विक्रीचा एक निर्देशांक दिला गेलेला आहे, वाहनांची जी विक्री आहे ग्रामीण भागामध्ये ती वाढताना दिसते, विशेषतः कोविडच्या नंतर ती वाहनांची विक्री वाढलेली आहे. परंतु तरीसुद्धा ग्रामीण अर्थव्यवस्था ही निसर्गावर अवलंबून असल्यामुळे, मान्सूनवर अवलंबून असल्यामुळे तिथले जे काही सीझनल फ्लक्च्युएशन्स आहेत त्याच्यामुळे ती आजही म्हणावी तेवढी मजबूत नाही आहे. जो मध्यमवर्गीय आहे त्याच्यासाठी आत्तापर्यंत अर्थशास्त्रामध्ये काय काय असे पॅरामीटर मानले गेलेत की जो टॅक्सपेअर तुमचं पॉप्युलेशन आहे त्याला तुम्ही रिलीफ देऊ शकाल? नाही, मला वाटतं जितकं टॅक्स महत्त्वाचं आहे तितकंच महागाई महत्त्वाची, मी परत हे रिपीट करतोय. आणि त्या दृष्टीने जी फिस्कल डेफिसिट असते देशाची, ही फिस्कल डेफिसिट हे सगळ्यात मोठं चॅलेंज आज देशापुढे आहे, सरकारपुढे असणार आहे. कारण फिस्कल डेफिसिट ही 5.5 ते 6% दरम्यान असणार आहे, जी नॉर्मली 3 ते 4% दरम्यान असावी असा एक थंब रूल आहे. आणि ती फिस्कल डेफिसिट जितकी वाढेल तितकं कर्ज वाढणार, तितकं RBI बॉरोइंग वाढणार आणि त्याचं इन्फ्लेशनरी प्रेशर वाढणार. इन्फ्लेशनरी प्रेशर हे सगळ्यात मोठा रिलीफ मध्यमवर्गासाठी असतो, डायरेक्ट जो आपल्याला होतो, कारण तुमचं इन्कम तेवढंच राहतं परंतु महागाईमुळे तुम्ही त्याच इन्कममध्ये जास्तीच्या वस्तू घेऊ शकत नाही, उलट आहे त्याच्यापेक्षा कमी तुम्हाला वस्तू विकत घेता येतात आहे त्या इन्कममध्ये. आणि त्यामुळे सगळ्यात मोठा रिलीफ हाच असतो की त्यांचा महागाई जर त्यांना आटोक्यात आली तर त्यांचे पैसे वाचतात, त्यांचं सेव्हिंग होतं आणि तेच त्यांना. आणि दुसरं असतं इनडायरेक्ट टॅक्सेस, ते इनडायरेक्ट टॅक्सेस हा GST काउन्सिलचा मुद्दा आहे, त्यामुळे तो साधारणतः बजेटमध्ये डील होत नाही पण GST काउन्सिलमध्येच तो अनाऊन्स केला जातो, त्यामुळे तो रिलीफ कदाचित GST काउन्सिलच्या मिटिंग्समध्येच आपल्याला दिसेल. तुम्ही आम्हाला ही सगळी माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट रितेश पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.